आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. फ्रायडे मराठी चित्रपटातील कलाकारांचा सत्कार, उदगावचा बालकलाकार सुमित सुतार याची भूमिका. आनंद सागर फिल्म निर्मित पांडुरंग जाधव दिग्दर्शित ड्राय डे हा मराठी चित्रपट जयसिंगपूर येथील झेले चित्र मंदिर येथे प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्त या चित्रपटातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ड्राय डे या मराठी चित्रपटात जयसिंगपूर परिसरातील कलाकारांना संधी मिळाली असून उदगाव येथील बालकलाकार सुमित सुतार यांच्यासह अन्य कलाकारांनी विशेष भूमिका चित्रपटात साकारल्या आहेत. आज अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना व मनसे पदाधिकारी यांच्या वतीने या चित्रपटातील बालकलाकार सुमित सुतार यांच्यासह अभिनेता पार्थ घाटगे, सुशांत पाटील, अक्षय मोरे, राजू स्वामी, राहुल ढाले आदी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रहार चित्रपट संघटनेचे जिल्हा संघटक दगडू माने म्हणाले, शिरोळ तालुक्यातील उदगाव हे कला पंढरीचे गाव म्हणून ओळखले जाते. बालकलाकार सुमित सुतार यांच्यासह अन्य कलाकारांनी कलाक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपट सृष्टीतील चमकते सितारे निर्माण होत असल्याचे सांगून त्यांनी कलाकारांचे कौतुक केले. यावेळी जयसिंगपूर नगरपालिकांच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, अभिनेते योगेश पवार, श्रीकांत सुतार, नगरसेविका सुलक्षणा कांबळे यांच्यासह प्रहार चित्रपट संघटनेचे नियाज अहमद चौगले, जिल्हा संघटक दगडू माने, मनसे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे, गौतम झेले, योगेश पवार, राजेंद्र प्रधान, नीरज कलावंत, सागर डपाले, सतीश पाटील आदी पदाधिकारी तसेच चित्रपट प्रेमी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी उदगावहून संदीप इंगळे.